दरम्यान ज्या मालमत्तेमुळे नवाब मलिक अडचणीत आले त्या गोवावाला कंपाऊंड मधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ज्या प्रॉपर्टीमुळे अडचणीत आले आहेत तीच ही गोवाला कंपाऊंड आता ही गोवाला कंपाऊंडसह नवाब मलिक यांच्या तब्बल आठ प्रॉपर्टीजवर आता ईडीने टाच आणलेली आहे त्यातील ही कोट्यावधीची प्रॉपर्टी असलेली गोवाला कंपाऊंडचा देखील समावेश आहे काही दिवसांपूर्वीच गोवाला कंपाऊंडमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ती पाहणी केलेली होती इथली सगळी माहिती घेतलेली होती इथे कोण भाड्याने राहत आहे कोणी हे जागा काही जागा ज्या आहेत त्या विकत घेतल्या आहेत याची संपूर्ण माहिती घेतलेली होती आणि त्यानंतर आता ईडीची ही सर्वात मोठी कारवाई जी आहे ती नवाब मलिक यांच्यावर आहे या गोवाला कंपाऊंडसह कुर्ल्यातील कुर्ला पश्चिम येथील त्यांची एक व्यावसायिक जागा आहे त्याचबरोबर कुर्ला पश्चिमेतील त्यांचे तीन फ्लॅट्स आहेत त्याचबरोबर वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट्स आहेत आणि उस्मानाबाद येथे त्यांची एकशे अठ्ठेचाळीस एकर असलेली जमीन अशा प्रकारे कोट्यावधीची प्रॉपर्टी आता ईडीने जे आहे त्याच्यावर टाच आणलेली आहे अटॅच केलेली आहे त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि यावर आता आणखी ईडी पुढे काय कारवाई करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे कॅमेरामॅन मयुरसा प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट